सर हे आले तो बर का नमस्कार नमस्कार तर राहू देव यायले काय बोलवलं तुम्ही तर म्हणे कोणतरी कॉमेडियन गिमेडियन येणार आहे म्हणून अहो हेच येते हास्य जत्रा लागत ना सोनी मराठीवर हास्य जत्रा लागत त्याच्यात हे दिसतात अच्छा 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 हे पण यायले तुम्ही पाहिलं नाही हास्य जत्रेत कधी तुम्हाला सांगतो कारण का माय पोटन बायको ना 24 तास ते हास्य जत्राच पाहत राहते हे तर नाही दिसले मला त्याच्यात कधी ऍक्च्युली काय आहे ते पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम यांच्या स्किट असतं बघा त्यात तो तिसरा असतो बघा तिसरा त्याच्यात कोणी तिसरा दिसनच नाही हो दोघच दिसते ते काही फोकणे मारून आले नाही करत ते काम नाही करत असं काय करतो तुम्ही असं ते असतात ना ते उंच गुरुजी असं ते उंच बॉस ते उंच अँकर 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 अच्छा अच्छा ते होय काय अरे ते क्यू द्यायला ठेवलंय त्याला तिथं अरे प्रॉम्प्टर आहे ते अहो ते कसं आहे का ते चंगू मंगू आहे दोघं ते विसरले का मध्ये मध्ये प्रॉम्प्टिंग करते तुम्हाला नसेल वाटत मी कॉमेडियन पण लोक मला कॉमेडियन मानतात लोकायले तर लाख वाटते हो लोकायले तर गौरव मोरे पण कॉमेडियन वाटते गौरव मोरे इतकं आवडतो ना मला आहे मग गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टेने ने 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 पुरा बाप मरतो काय मी फ्रेश त्याला प्लीज सांगाल मी त्याची खूप मोठी फॅन आहे नाही नाही सांगतो सांगतो रात्री 9 आधी सांगेन मी त्यांना नमस्कार मी प्राजक्ता माळी शुक्रिया शुक्रिया धन्यवाद जवळजवळ पाऊण तास टाळे वाजवत होते हे एवढं काय म्हणजे चांगलंय म्हणजे आनंद आहे शिष्य मला हरकत नाही तर रसिक हो मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते गझल नवाज समृद्दीन चौघुलिया यांच्या गझल संध्या या कार्यक्रमात नाही ठीक आहे हरकत नाही मी समृद्धीन यांना विनंती करते की त्यांनी टाळ्यांची अपेक्षा न करता आजची पहिली गझल सादर करावी धन्यवाद प्राजक्ता फारच छान बोललीस तू खर तर गझल हा प्रकार फार प्राचीन आहे वय काय गझल या प्रकाराची मुळं जवळजवळ 7व्या दशकात आपल्याला पसरलेली दिसतात हा गप्पा नाही मारत आहे तुमच्याशी जनरल सांगतोय का मरायचंय बघा माझं स्वप्न होतं मला लग्न करायचं होतं मी लग्न केलंय आणि आता मी श्याम भाऊ सोबत सुखाचा संसार मांडणार आहे नका माझ्या सोबत नका आणि कमीत कमी आहे ना संसार हा शब्द वापरताना तरी श्याम भाऊ नका म्हणू मला मुडात आहे ना तुम्ही कसं बोललं पाहिजे श्यामराव आता आपण सुखाचा संसार करू बा अरे मी काय बोलतोय नाही नाही तुम्ही एक काम करा तुम्ही असा उपाय सुचवा बा काका की आम्ही सगळे जिवंत पण राहिलो पाहिजे आणि प्रॉब्लेम पण सुटला पाहिजे असा उपाय सुचवा तुम्ही अच्छा असा एक उपाय असा उपाय उपाय उजवा पाय आधी हा उपाय 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 आयडिया आहे काय काय तुम्ही डिवोर्स फाईल करताना स्ट्रॉंग कारण द्यावं लागेल पटकन तुम्हाला डिवोर्स मिळेल पण काय असं सांगा की हिचं परपुरुषाशी कोणावर तरी लफड आहे अनैतिक संबंध आहेत असं सांगा कारण ओ डिवोर्स मिळवण्यासाठी माझ्या बायकोला कशाला बदनाम करताय तुम्ही पत्थर सी बदनाम हूं साहब अपने ही शहर में आईना कहीं भी टूटे नाम मेरा ही आता है सनकन वाजवीन ना कानाखाली सगळी नौटंकी बाहेर येईल तुझी
मोरे तुम्ही मला काय कमिट केलं होतं की तुमच्या होम स्टे मध्ये मला आरामदायी निवांत राहता येईल, तुम्ही मला कोकणातली वेगवेगळी स्थळं दाखवणार होता, त्याचं काय झालं? हे बघा आता जेवढा फालतूपणा झाला तेवढा पुरे झाला, आता लवकरात लवकर मला ती स्थळं बघायची. आता दाखवतो किती सा वेळ लागतोय. अरे वसाड्या लवकर ये. अरे आलो 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 आलो. त्याला वाटलं सगळं तसंच आहे अजून. अच्छा मारी तीच अँकर आहे, तेच वाजवणारे आहेत, तेच जज आहेत, तेच कलाकार आहेत. नवा हंगाम कर्माचा करता वाय. अरे वसाड्या हा, अरे तू पण जुनाच आहेस. मग नवं काय आहे? हे काय बलप नवं सगळं बलप. आणि हा बघ बलप बघ जावळी वसाड्या, एक तर 2-3 महिन्यानं आलायस आणि येताना जावळी घेऊन आलायस. या स्टेजवरचं तुझं पंचस त्याचा इतिहास बघता, या जावलीवर जर एखादा पंच काढला तर वानन मारी. प्रचंड खुश आहे यार, आज मी एका रियालिटी शो मध्ये जज झालोय. वाद आहे यार. अरे नाही, डान्सिंगचा रियालिटी शो आहे, तुम्ही बसा यार. त्यांच्या मी खरं सांगू यार, माझं आयुष्यभराचं स्वप्न होतं रे कुठल्या तरी रियालिटी शोचा जज व्हायचं रे. तुला माहित नसेल प्रसाद, तू एकदा हास्य जत्रेला नसताना, तुझं लक्ष नसताना मी एकदा बसलो होतो तुझ्या खुर्चीवर. इतकं बरं वाटलं होतं मला, तो दिवस आठवतोय कारण त्या दिवशी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. मी तुझ्या खुर्चीत बसलो आणि मला काय झालं नंतर माहित नाही, पण घरी पार्टी होती लग्नाची, मी नाही दिली ती. मला माहित नाही काय झालं ते, पण यार आज मी प्रचंड खुश आहे यार, मी आज जज आहे यार. मने जजेस को बुला, सब रेडी आहे ना? हा मॅडम, समीर सर आले. अरे हॅलो हॅलो. ऍक्च्युली मी सकाळी 6:30 चालू आहे, मला कॉल टाइम चुकीचा मिळाला. अरे मी आलो तेव्हा व्हॅनिटी वाला आणि मी दोघेच होतो ऍक्च्युली. काय यार बने, हा काय करतो तू? समीर शहनाई वाला आणि समीर चौगुले फरक नाही कळत यार. नाही मॅडम, हे पण कधी कधी करतात ना. अरे गोंधळ झाला माझा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.